ना यहाँ पे दिवाली मनाने के लिए आए हैं और मोदी जी को सुनने आए हैं, राज ठाकरे जी को सुनने आए हैं। यहाँ पे सब महिला एक साथ है, उनके मुंह पे उतना ही है उनको कि हमें मोदी जी दिखेंगे लंबे से, लेकिन उनको सुनने का हमको मौका मिल रहा है, उनके पास जाने का मौका मिल रहा है। इसके लिए सब देखे, पूरा मुंबई से किधर किधर से लोग आए हैं, ज्येष्ठ नागरिक है, बच्चे लोग को लेके आए हैं, तो सबको लगता है कि हम मोदी जी को देखें और मोदी जी को सुने। ऐसा नेता कभी देखा नहीं और कभी होएगा नहीं। वन में वही आया कि मोदी जी माता जी को मिस कर रहे होंगे, वैसे उनको सारी भारत की जितनी भी माताएं बहनें हैं उनका आशीर्वाद तो है ही, लेकिन एक माता का साक्षात्कार उन्हें सामने लगे, इसलिए मैंने ये बनवाया है प्रॉप, मैंने खुद ने बनाया है और ये मैं मुलुंड से खास उनके लिए लेकर आया हूँ। मैंने रैली में भी पार्ट लिया था, घाटकोपर में जो गया था मैं 2 दिन पहले, वहाँ पे भी प्राइम मिनिस्टर की जो रील बनी है उसमें भी मेरा ये प्रॉप इंक्लूड किया गया है। तो अगर आज मोदी जी का ध्यान यहाँ पे जाए ये प्रॉप के ऊपर और उन्हें लगे कि नहीं ये काफ़ी अच्छा है और माता जी की याद भी है और मैं चाहूँगा कि वो अपने पास ये रख ले, बहुत खुशी होती है। मोदी जी के लिए तो प्राण नोछावर है वैसे तो, लेकिन अभी उसके आगे मैं कुछ नहीं बता पाऊंगा। हाँ सही बात, मोदी फिर एक बार 400 पार 400 पार 400 पार कांग्रेस सरकार का अंतिम संस्कार, इस बार पूरी तरह कांग्रेस साफ, मोदी सरकार 400 पार पूर्ण बहुमत से भी ऊपर 400 पार। या सभेची बरेच दिवसापासून लोक वाट बघत होते आणि आज तो दिवस आलेला आहे। आज ही जाहीर सभा नसून ही विजय उत्सव आहे। आपण बघू शकता की संपूर्ण परिसर हा लोकांनी गजबजलेला आहे। तुम्ही जर कॅमेरा फिरवला तर तुम्हाला कळेल की इथे उभं राहायला जागा नाही आहे, एवढी अभूतपूर्व ही सभा माननीय नरेंद्र मोदीजी, राज ठाकरेजी, देवेंद्र फडणवीसजी आणि आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे। आणि ह्या सभेसाठी जो संपूर्ण जनसमुदाय आज शिवाजी पार्कवर लोटलेला आहे। बघा आता हे कोण म्हणते मला माहीत नाही, पण त्यांना सांगा तुम्ही कधी कोण विचारत असेल तर भेटलं तर, की मोदी साहेबच एकमेव आपले असे भारतीय नेते आहेत ज्यांना पूर्ण इस्लाम कंट्रीमध्ये एक मैत्रीचं नातं जपलं आहे, लोक त्यांना मानतात। आणि इथेच नाही तर संपूर्ण सौदी असेल, दुबई असेल, अबुधाबी, कतार असेल, या सगळ्या मुस्लिम कंट्रीमध्ये एक मोदी साहेबांना वेगळं स्थान आहे। त्याच्यामुळे हिंदू मुस्लिम कधीच मोदी साहेबांनी केलेलं नाही आहे। 3 तलाक हा कायदा ज्या महिलांसाठी एवढे जाचक होता तो मोदी साहेबांनी दूर केला, त्याच्यामुळे आज कित्येक महिलांना त्याचा फायदा मिळत आहे। आणि मोदी साहेबांनी कधीही जात धर्म पंथ मानलेला नाही आहे, त्यांचा एकच नारा आहे सबका साथ सबका विकास। आज इथे 18व्या लोकसभेची महायुतीची ही भव्य दिव्य सभा आयोजित करण्यात आलेली आहे शिवाजी पार्क इथे। मोठ्या संख्येने बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे शिवसैनिक इथे उपस्थित झाले आहेत, महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते इथे उपस्थित झालेले आहे। बाळासाहेबांनी जी शिकवणी दिलेली आहे त्याच शिकवणीवरती त्याच मार्गदर्शनावरती हे शिवसैनिक व महायुतीचे पदाधिकारी आज मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेले आहे। आणि मोदीजींनी जी महिलांसाठी 50% आरक्षण आणि जी ज्या योजना महिलांसाठी आणलेल्या आहेत आज त्यासाठी महिलांची उपस्थिती ह्या सभेमध्ये मोठ्या संख्येने आहेत। आणि शिवसैनिकसुद्धा बाळासाहेबांच्या विचारावरती आणि बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाची आज इथं मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत। ह्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी भव्यदिव्य सभा इथे आयोजित करण्यात आलेली आहे। आणि या सभेला सर्व महिला उपस्थित झालेल्या आहेत आणि आमच्या दक्षिणमध्ये मुंबई लोकसभेमधून मोठ्या संख्येने इथे महिला उपस्थित झाल्या आहेत, त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देते
आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन. लोकसभा निवडणुकीचे 2024 ज्या होऊ घातल्या आहेत, आजचीही आपल्याला महायुतीची जाहीर सभा वाटते, पण आज तुम्ही आज कॅमेरा फिरवला, जसे आमचे राठोड साहेब आणि वनिता कोकरे बोलल्यात की ही विजयाची रॅली वाटते, विजयाची जाहीर सभा वाटते. जनता जनार्दन भारताच्या जे भारताची जी जनता जनार्दन आहे, त्यांनी एक दिलानी एक मतानी आपल्या मनातून म्हणजे मोदीजींना परत एकदा पंतप्रधान बनवलेलं आहे मनातून. फक्त आता एक फॉर्मॅलिटीज आहे, 20 तारखेला पूर्ण होणार. परत एकदा आपले नरेंद्र मोदीजी पंतप्रधान बनणार आणि आपले एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि यांचं आपलं महायुतीचं सरकार येणार. महायुती नसून ही महाशक्ती आहे आणि विकसित येणाऱ्या काळात विकसित भारत आणि विकसित मुंबई आणि महाराष्ट्र आपल्याला दिसणार सगळ्यांना. नाही नाही, जे ज्या त्यांना ज्या टायमाला ही घटना घडली, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सगळे आपले नेते, आमचे दक्षिण मध्य मुंबईचे आमचे राहुल रमेश शेवाळे जे आता उमेदवार आहेत, ते सगळे तिथे जाऊन आले, घटनास्थळी जाऊन आले. योग्य ते त्यांना जी मदत पाहिजे, जे काय तिथं नुकसान झाली त्याबद्दल त्या लोकांनी सगळे अडखळा तयार केला आणि त्यांना त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवली. हा जो रोड शो होता तो पहिला म्हणजे त्यांचा पहिला त्यांचं तारीख ठरली होती. आता एवढ्या लोकांना ज्या टायमाला संदेश गेल्याच्यानंतर एक पंतप्रधान आहेत दो, आणि आता पुन्हा एकदा म्हणजे अख्ख्या जगात विश्वमध्ये ते विश्वगुरु म्हणून मानले जातात. आणि ज्या ही घटना घडली तर सगळ्यांना दुःख आहे, पण ही तारीख ठरली होती त्यामुळे मोदीजी आले, रोड शो केले. पण त्यांच्या कुटुंबियांच्या मागे आमचे मुख्यमंत्री, आमचे खासदार राहुल रमेश शेवाळे आणि पंतप्रधान आहेत. त्यांनी कधी हाक मारली, त्यांना मदतीचा हात भेटणार आणि दिलेला आहे. बडे उत्साह से है की अभी हमें विकसित भारत और विकसित मुंबई और महाराष्ट्र मिलेगी और यहाँ पे लोगों का रक्षण होगा, महिलाओं का रक्षण होगा, आगे चल के सबके घर में मुँह में राम और हाथ में काम ये मिलेगा. ये सबको निश्चय किया है लोगों को कि हमें मिलेगा ये काम. नहीं अभी कैसा था, पूरे अपने मुंबई से लोग मोदी जी को देखने आए थे. नहीं ऐसा नहीं कि उनके प्रति हमें दुख है. मुख्यमंत्री हमारे मुख्यमंत्री जी एकनाथ जी शिंदे, देवेंद्र फडणवीस जी, अजित दादाजी, हमारे जो उम्मीदवार है राहुल रमेश शेवाळे, वो भी उनके घर पे जाके आए, उनके वहाँ पे जहाँ घटना घड़ी वहाँ पे जाके आए, जो सरकारी मदद थी उन तक पहुँचाई और हमें उनका खेद है. उनके दुख में हम लोग सब, हमारा जो परिवार है महायुति का, उनके दुख में शामिल है. अब वो रोड शो था, तारीख तय चुकी होती, मोदी जी को हमारे पंतप्रधान जो लोगों ने मन में माने वो उनका आने का दिन तय था, तारीख तय था, शासन और प्रशासन वो सब उसमें लगे पड़े थे. इसके लिए वो रोड शो करना पड़ा, लेकिन उसमें उनके दुख में हम लोग सब शामिल हैं. महायुति के पदाधिकारी और नरेंद्र मोदी जी खुद उनके दुख में शामिल हैं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.